मुकेश अंबानी हे फक्त भारतातीलच नाही तर आता आशियातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनलेत. श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानींनी चीन मधल्या अलीबाबा कंपनीचे जॅक मा यांना देखील आता पिछाडीवर टाकलेले आहे. दुसरीकडे अदानी गौतम अदानी हे अंबानींचा पाठलाग करतच आहेत. संपत्तीच्या बाबतीत गौतम अदानी हे 3,200 कोटी अमेरिकन डॉलर संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत, तर अदानींची संपत्ती त्यांच्या दुप्पटीपेक्षा जास्त आहे, 8,300 कोटी अमेरिकन डॉलर्स आहे. विशेषतः कोविड काळातही अंबानी आणि अदानींच्या संपत्तीत वाढ होतच राहिलेली आहे, ती ना मंदावलेली आहे ना घटलेली आहे. आणि म्हणूनच अदानी आणि अंबानींच्या संपत्तीचा हिशेब आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहोत. अंबानी अदानी तासाला किती कमवतात, अंबानीच्या नोकरांचा पगार किती आहे, अंबानींच्या दिमतीतला जो स्टाफ आहे तो किती आहे, त्यांचा पगार किती आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी आमचं फेसबुक पेज लाईक करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार, मी अनिकेत पेंडसे आणि तुम्ही पाहताय लोकमत.com. सर्वात श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीत अर्थातच टॉपवर आहेत रिलायन्स ग्रुपचे सर्वे सर्वा मुकेश अंबानी. मुकेश अंबानींची संपत्ती आहे 83 बिलियन अर्थात 8,300 कोटी अमेरिकन डॉलर्स. आता या हिशेबानं मुकेश अंबानी वर्षाला किती कमवत असतील, तर तेही एका खूप इंटरेस्टिंग आहे. मुकेश अंबानी वर्षाला 7,88,440 कोटी रुपये कमवतात. आता अंबानींच्या या वार्षिक कमाईला अर्थात वार्षिक संपत्तीला 365 दिवसांनी भागलं तर तो आकडा येतोय 2,160. म्हणजे मुकेश अंबानी हे दिवसाला 2,160 कोटी रुपये कमवतात. दिवसाला म्हणजे 24 तासात 2,160 कोटी, याचा अर्थ तासाला अंबानी 90 कोटी रुपये कमवतात. म्हणजेच एका मिनिटाला अंबानी 1.5 कोटी रुपये कमवतात. म्हणजे मिनिटाला 1.5 कोटी रुपये इतकं अंबानींचं रोजचं उत्पन्न आहे. विचार करा अंबानींच्या संपत्तीत किती पटीनं वाढ होत असेल. विशेष म्हणजे कोविड काळातही अंबानींच्या संपत्तीत घट झालेली नाहीये. या संपत्तीत अंबानींच्या प्रॉपर्टीजचा समावेश नाहीये, म्हणजे स्थावर जंगम मालमत्तेचा समावेश नाहीये, फक्त बँक बॅलन्स इन्क्लूड आहे. ती संपत्ती किती असेल याचा ठोकता मांडायला गेलं तर तुमचंही डोकं चक्रावेल. पण अंबानींच्या घराविषयी काही इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. अंबानींच्या घरांचं नाव आहे अँटिलिया आणि अंबानींचं हे घर मुंबईत आहे. 27 मजल्यांचं अंबानींचं हे घर आहे. आता याला बंगला तर म्हणता येणार नाही, बिल्डिंगच म्हणावी लागेल. या घरांची किंमत अंदाजे 100 कोटींपेक्षा जास्त आहे. फक्त भारतातल्याच नाही तर जगातल्या महागड्या घरांपैकी हे एक घर आहे. अंबानींच्या अँटिलियाची देखभाल करणाऱ्या स्टाफची संख्या आहे 600. म्हणजे यात अंबानींचे ड्रायव्हर येतात, जेवण बनवणारे येतात आणि अंबानींच्या वॉचमन्सचाही सिक्युरिटी गार्डचाही समावेश आहे. LiveMirror.com एका माहितीनुसार इथे काम करणाऱ्या प्रत्येकाचा पगार हा महिन्याला 2 लाखांपेक्षा जास्त आहे. यात कामाच्या स्वरूपानुसार कमी जास्तपणा आहे, पण अंबानींचे स्टाफ मेंबर असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची किमान सॅलरी किमान पगार हा 2 लाख रुपये प्रति महिना आहे. या व्यतिरिक्त अँटिलियामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षण आणि इन्शुरन्सची देखील सोय अंबानींनीच केलेली आहे. अंबानींकडे काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांची मुलं तर परदेशात शिक्षण घेत आहेत. कुटुंबाप्रमाणेच अंबानी त्यांच्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतात, त्यांची देखभाल करतात. अंबानी आणि अदानींशिवाय शिवनादर, लक्ष्मी मित्तल, सायरस पुनावाला, हिंदुजा बंधू, उदय कोटक, राधाकृष्ण दमानी, जय चौधरी, दिलीप संघवी हे भारतीय उद्योगपती टॉप 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आहेत. सॅलरी एक्सप्लोरर या वेबसाईटनुसार सामान्य भारतीय व्यक्ती ही महिन्याला 3,000 रुपयांपासून ते 30,000 रुपयांपर्यंत कमवते. म्हणजे ही सरासरी रक्कम आहे पगाराची किंवा उत्पन्नाची. याहीपेक्षा जास्त उत्पन्न लाखो भारतीयांचं आहे, पण जिथे सामान्य माणूस महिन्याकाठी हजारोंमध्ये कमवतोय तिथे अंबानी आणि अदानींसारखे उद्योगपती मिनिटाला 1.5 कोटी रुपये कमवतायत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अंबानी आणि अदानींच्या संपत्तीविषयी
तुम्हाला काय वाटतं अंबानींच्या संपत्तीचा आम्ही जो हिशोब मांडलेला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समधनं कळवा. अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.